बरं माधवी, माझा मोबाईल चार्जिंगला लावला? हो, आतमध्ये ठेवला. हा, तर नंतर मला आठवण कर की तुम्हाला घ्यायचं आहे. हो हो. हा बरं, पाण्याची बॉटल. हो हो, घेत. हा, खायला काय घेतलंस? पोळ्या आणि मस्त पैकी मटकीची उसळ. वा वा, मज्जा येणार आहे. बरं, कपडे बाहेर वाळत घातले होते, घेतले सर? हो, घेतले बाबा. ठीक आहे, तर मग आता स्टेशनवर मनोहर भेटेल, त्याच्याकडून पार्सल घ्यायचं आहे. बस. हा, गुड मॉर्निंग बेडे आणि माधवी वहिनी. गुड मॉर्निंग. बिडे, माधवी वहिनी, तुम्ही लोक कुठे बाहेर जातायत का? अरे बरं असतं तू पोपटलाल, तुला माहित नाही का मी रत्नागिरीला चाललो होतो. आतापासून कशाला तयार झालास तू? अहो पोपट भाऊजी, आता जायचंय तर मग आताच तयार होणार ना. मग तुमच्या लोकांची सकाळची तिकीट आहे? पोपटलाल, सकाळचं तर तिकीट आहे, तू विसरलास काय? आपण सोडा शॉप वर भेटलो होतो, जेठालालने मला तिकीट दिलं होतं, बोलणं तर झालं होतं आपलं. बोलणं झालं होतं? हो हो. नाही नाही, अरे मला लक्षात नाहीये. हा, मला वाटलं होतं की रात्रीची तिकीट आहे तुमची. हो, मलाही असंच वाटलं होतं. कारण काय ना भिडे, जर तुझी सकाळची तिकीट आहे तर खूप मोठी गडबड होईल रे. हा, तू रत्नागिरीला नाही जाऊ शकत. तू काय बोलतोय पोपटलाल? अरे बाबा, आता थोड्या वेळाने ते म्युनिसिपालिटीचे वेगवेगळ्या डिपार्टमेंटची मोठे मोठे ऑफिसर इकडे सोसायटीमध्ये येत आहेत ना. का? पूर्ण सोसायटीचं निरीक्षण करायला की बाबा पाण्याचं कनेक्शन बरोबर आहे की नाही, फायर सेफ्टी आहे की नाही, आपण लोक स्वच्छतेची काळजी बरोबर घेतो की नाही. बाबा सगळं हे तर बरोबर आहे, तर मग ठीक आहे, नाही तर सोसायटीला 1 लाखाचा दंड लागेल. पोपट भाऊ, मोठे मोठे ऑफिसर सोसायटी मध्ये आले आणि सेक्रेटरी साहेब नसतील तर गडबड होईल. हो हो, नक्कीच नक्कीच, खूप मोठी गडबड होणार रे भिडे, तू नाही निघू शकत आता. पोपटलाल, तू सकाळी सकाळी मस्करी तर करत नाही. आंतरराष्ट्रीय तुफान एक्सप्रेसचा वरिष्ठ युवा पत्रकार पोपटलाल तुझ्याशी मस्करी करणार? ते जे काही असो, मी आता काही थांबणार नाही. आम्ही लोक आमच्या सोनूला घ्यायला जाणार आहोत. अरे बाबा, मी तुझी भावना समजू शकतो, पण ते म्युनिसिपॅलिटीचे लोक जेव्हा येतील तेव्हा तुझं राहणं गरजेचं आहे ना खूप. पोपट भाऊ, सोसायटी मध्ये सेक्रेटरी साहेब नसले तर काय सोसायटीचं नाव खराब होऊ शकतं? हो, नक्कीच नक्कीच नक्कीच. पोपटलाल, आज सुट्टीचा दिवस आहे, सुट्टीच्या दिवशी कोणता ऑफिसर येतो? अरे बाबा, इतक्या सर्व सोसायटीचा सर्वे करणं म्हणजे ती आता सुट्टीतच ही काम करतात ना. नाही नाही, तरी पण मी नाही थांबणार. भिडे, तू असं बोलतोयस? तू गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे हे असं बोलतोय? भिडे, तुला माहिती आहे आम्हाला तुझ्यावर किती गर्व आहे? तू सोसायटीच्या कामांची किती इज्जत करतोस? अरे आपल्या गोकुळधाम सोसायटीला तू मंदिर मानतोस, मंदिर. आजपर्यंत तू सोसायटीवर एकही संकट नाही येऊ दिलंस आणि आज तू आपल्या गोकुळधाम सोसायटीला असं अचानक अनाथ सोडून निघून जाणार तू? नाही नाही, तू तू बरोबर बोलतोयस पोपटला, मला थांबायला हवं, मी थांबतो. वा, येऊ द्या त्या म्युनिसिपॅलिटीच्या ऑफिसर्सना, त्यांना मी सांगेन आमची गोकुळधाम सोसायटी एक आदर्श सोसायटी आहे, इथे सगळं बरोबर आहे. अहो, काय बरे आहात ना तुम्ही, काय बोलताय? नाही, मला माहिती आहे कर्तव्य आधी, पण सेक्रेटरी बरोबर तुम्ही एका मुलीचे वडीलही आहात हे नका विसरू. आपण रत्नागिरीला जायचा प्लान केला आहे, सोनूला सरप्राईज द्यायचंय, किती खुश होईल ती विचार करा जरा. आणि मुलीचा आनंद पुन्हा पुन्हा नसतो येत, आणि तिकीट सुद्धा किती मुश्किलीने मिळालंय आपल्याला. काय सोसायटी सोसायटी, असं कधी अचानक जावं लागलं तर जाऊ शकत नाही का आपण? माहित नाही. हो, काय माहित नाही, आपण आपल्या मुलीला घ्यायला नाही जाऊ शकत, असं कसं काम आहे तुमचं? जर असंच आहे ना तर आत्ताच्या आत्ता सोसायटीचं सेक्रेटरी पद सोडा. काय बोलतेस तू माधवी? बरोबरच बोलते ना मी. आणि हे म्युनिसिपालिटीचे लोक असे अचानक कसे काय येऊ शकतात? त्यांनी लेटर द्यायला हवं ना आधी. काय पोपट भाऊची बरोबर आहे की नाही? आठवलं ना, पाठवलं असेल बाबा, तू तू ते वाचलं नसशील. नाही नाही नाही, पोपटलाल, आपल्या गोकुळधाम सोसायटी मध्ये असं कोणतं लेटर आलंच नाहीये. आलं आहे. आलंय? आलं असेल, तुम्हाला माहित असेल ना. अरे मला कसं माहिती असेल बाबा, तूच आता बोललास ना आलंय म्हणून. कदाचित आलं असेल अब्दुल, जर लेटर आलं आहे तर ते कुठे आहे? आणि मी तुला किती वेळा सांगितलं आहे की कोणतंही लेटर आलं तर सगळ्यात आधी मला दे आणि मी नसलो तर अय्यरला दे. हा, अय्यर भाऊंकडे आहे. तुम्ही फोन करून विचारा बरं अय्यर भाऊजींना.
हो आता विचारतो ना. अरे माझा फोन तर आज चार्जिंगला लावलाय. पोपटला जरा फोन दे ना. बॅलन्स नसेल ना वाटलंच मला. अरे काय केलंस तू अब्दुल हे? ते पाणी पाहिजे मग बोल ना. त्यात काय माधवी वहिनी थोडीच आपला नाही बोलणार. माधवी वहिनी दोन ग्लास जरा पाणी आणाला. हा सॉरी हा मी टेन्शन मध्ये विचारलेस तुम्हाला विचारायला. आता घेऊन येते. काही हरकत नाही काही हरकत नाही. इयरफोनचं नाव का घेतलास? फसलो ना आता आपण. तोंडातून निघालं. अरे काय निघालं तुझ्या तोंडातून? अय्यर भाऊंना फोन करतो लगेच मी त्यांना. हो हो गुड मॉर्निंग पोपटलाल. अरे ते सगळं सोडा, मी तुम्हाला एका महत्वाच्या कामासाठी फोन केलाय. काय झालं? आता थोड्या वेळाने भिडे तुम्हाला फोन करेल आणि कोणत्या तरी लेटर बद्दल विचारेल. तुम्ही फक्त हा हा करत राहा. म्हणजे? अरे म्हणजे हा की ते इकडे नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे. ऐकायला येत आहे का तुम्हाला माझा आवाज? येतोय का तुम्हाला माझा? हॅलो हॅलो ऐकायला येत आहे काय? मी तुम्हाला जास्त काय बोलणार नाही, तुम्हाला समजलं ना? लक्षात ठेवा. अरे त्या अय्यरचा फोन लागतच नाहीये, कधीपासून ट्राय करतोय. अय्यरला मी फोन केलाय. तू केलास? तू तर म्हणाला होतास तुझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स नाहीये. मी कधी बोललो बाबा? तू बोललास. मी काही बोलायच्या आधी तू आतमध्ये निघून गेलास. हे तू बोलून घे अय्यर भाऊंना, विचार त्यांच्याकडे लेटर आहे की नाही. हॅलो अय्यर भाऊ, आता फोन स्पीकर वर राहिला. आता पुढचा आवाज भिडेचा असेल. हा हा व्हेरी गुड. हा अय्यर. हा हा ते लेटर अब्दुलने तुला दिलं? अरे तुला तर माहिती नाहीये मी रत्नागिरीसाठी निघतोय. मला तर त्या लेटर बद्दल काही माहितीच नव्हतं. तर आता माझं इथे राहणं गरजेचं आहे. हे बघ अय्यर, तुला तर माहितीये ना मी रत्नागिरीला सोनूला घ्यायला जातोय. म्हणजे मी हे मानतो की मी सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आहे, तर माझं इथे राहणं गरजेचं आहे. मुलगी तर मुलगी असते ना शेवटी, म्हणून मी इथं नाही थांबू शकणार. मग तू आणि पोपटलाल इथली सिच्युएशन सांभाळू शकता? म्हणजे मी विदाउट टेन्शन रत्नागिरीला जाऊ शकतो? अरे वा, थँक्यू थँक्यू अय्यर. थँक्यू अय्यर भाऊजी, थँक्यू सो मच. म्हणजे फायनली आपण रत्नागिरीला जाऊ शकतो आता. कस थांबू आता या भिडेला? भिडे, तू आज सुविचार तर लिहून जाणार ना? कुठे वेळ आहे माझ्याकडे पोपटलाल, मला जायचं ना लवकर. ठीक आहे, तुला तुझं हे कर्तव्य नाही पार पाडायचंय तर तुझी मर्जी. तूच कायम बोलत असतोस ना की रोज सुविचार मी लिहिणार मी लिहिणार, म्हणून मी फक्त तुला आठवण करून दिली. जर तुला लिहायचंच नसेल तर मी काय करू शकतो ना? पोपट भाऊ, सुविचार नाही लिहिला तर बोर्ड एकदम रिकामा रिकामा वाटेल ना. ऐकलं ऐकलं अब्दुल, ऐकलं मी. हा मी सुविचार लिहूनच जाईल. आणखी काही पाणी? अरे ते राहिलंच पाणी. पाणी नेहमी बसूनच प्यायला हवं. अजून काही बाकी आहे पोपटलाल? काही नाही. हा तर सुविचार लिहिताना भेटूया खाली. हा भेटूया पोपट भाऊ. चला चला या या, चला या 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 लवकर या. ओके माधवी वहिनी. ओके येतो. या या नक्की नक्की. चला भेटूया खाली. हा चला. हा जातो पोपट भाऊ. तुमची आयडिया तर फुस झाली. अरे काय फुस झाली, माझी आयडिया कमालीची होती. अय्यर भाऊनी हो म्हणून गडबड केली. पण पोपट भाऊ, तुम्हीच तर त्यांना हा 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 बोलायला सांगितलं होतं ना. अरे पण कुठे हा करायचं कुठे नाही बोलायचं हे पण माहिती असलं पाहिजे ना. बिचारी टप्पू सेना सोनूचं दिलेलं चॅलेंज हरून जाईल. अरे मुलांना काळजी नका करू, पोपटलाल गेलाय ना, काही ना काही उपाय नक्की निघेल. पोपट अंकल. अरे अरे काय झालं पोपट अंकल? भिडे अंकल थांबतायत ना, ऐकतायत ना? येतोय भिडे आता सुविचार लिहायला. नाही त्याच्या नंतर तो रत्नागिरीला जायला निघणार आहे. म्हणजे पोपट अंकल प्लॅन फ्लॉप?
एकदम फ्लॉप। अरे यार पोपटलाल, तू भिडेच्या घरी जायच्या आधी कसं बोलत होतास, आता माझा कमाल बघा, मी भिडेला थांबवेन, हे करून आलास तू? अरे ते सगळं अय्यर भाऊंच्या मुळे झालं ना। अय्यर? यात अय्यर कुठून आला? भिडेच्या घरी आला होता अय्यर। काय होत ना पोपटलाल? पोपटलाल हॅपी ना? अरे आद माराम जे काही बोलत होता ना, मी त्यात हा मध्ये हा बोलत गेलो। आता तर मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व केला ना। अरे अय्यर भाऊ, अय्यर भाऊ, तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व नाही केलाय, प्रॉब्लेम तिकडचा तिकडेच आहे। व्हाट म्हणजे? अरे पोपटलाल, अय्यरला तू त्याचा अर्थ नंतर समजव, आधी मला समजव, आम्हा सगळ्यांना समजव। हा या पूर्ण गोष्टीत अय्यर मध्ये आला कुठे? कोणत्या हो मध्ये हो मिळवलीस? कसा प्रॉब्लेम सॉल्व होणार? सांगतो ना, सांगायला तर द्यांना बाबा। हा बोल ना, ऐकतोय। ओ आणि या नादात सगळा प्लॅन अगदी फ्लॉप झाला। सॉरी, ऍक्च्युअली मला सोनूची यायची गोष्ट माहित नव्हती। आणि पोपटलाल, तू मला बोललास ना, तू मला बोललास ना की आत मारामच्या हा मध्ये हा बोलायचं, तर मी तसं करत राहिलो। जर मला सोनू यायची बातमी माहित असती तर मी मस्त ड्रामा केला असता। अरे आता पश्चाताप करून काय फायदा, जेव्हा पक्षी गेले दाणे खाऊन। पक्षी दाणे काय? अरे अय्यर अशी म्हण आहे, एक्झाम्पल देतोय। ओहो हो, अरे टपूस आहे ना, तुम्ही लोक काय करणार? मग मुलानो काय झालं, भेंडी मास्तरला थांबवलं की नाही? नाही आजोबा, सोनूने दिलेलं चॅलेंज टपू सेना बहुधा हरणार आहे। हा, आतापर्यंत कसं तरी भेडेला सुविचार लिहिण्याच्या नादामध्ये कसं तरी थांबवलंय, पण त्यानंतर तो रत्नागिरीसाठी निघून जाणार आहे। तो आता येतोय खाली तो सुविचार लिहिण्यासाठी। यार मध्ये मध्ये सुविचार लिहायचं काय सारखं सारखं बोलत असतोस? नाही, मी हेच बोलत होतो की सुविचार लिहिल्यानंतर तो रत्नागिरीसाठी जायला निघणार। आधी पॉइंटवर ये ना की तो निघणार आहे। येतच होतो, ते काय आहे ना तिकडे पण असंच झालं होतं म्हणून। काकाजी याचा अर्थ तो निघणार आहे। म्हणजे टप्पू सेनेची कोणतीच आयडिया कामाला नाही आली। हो आजोबा, आज टप्पू सेनेचा बॅड लक चालू आहे। हो आमचा काय, मेहता अंकल आणि पोपट अंकलची पण आयडिया काम करत नाहीये। मग आता तू सोनूला फोन करून विचार तर कर की ती कुठपर्यंत पोहोचली आहे, म्हणजे काय आहे, आपल्याला आत्मारामला थांबवायला किती टाइम आहे हे कळेल। हो हो, टपू लवकर फोन कर, पण फोन स्पीकर वर ठेव। हाय टपू। हाय सोनू, तू इथे किती वेळात पोहोचणार आहेस? नुसतं टायर पंक्चर झालाय, अजून 40 मिनिटे तरी लागतीलच। अजून 40 मिनिटं? This is not fair यार। तू थोडा वेळ आधी बोलली होतीस की तुला 30 मिनिट्स लागणार, आता तू बोलत आहेस की तुला 40 मिनिट लागणार। अरे माझी काय चूक आहे, टायर पंचर झालाय का काय झालं? चॅलेंज हरण्याची भीती वाटतेय का? नाही नाही नाही, असं काही नाहीये। ओके मग वेट करा, आणि माझ्या आई बाबांना जाऊ नका देऊ, जर ते गेले तर स्वतःला चॅम्पियन नको बोलू। सोनू, टप्पू चॅम्पियन होता, आहे आणि राहणार। हो हो बघूया। हा हा बघून घे। यार इतकं टेन्शन कमी होतं का की सोनूने अजून टेन्शन दिलं? अरे जेव्हा टेन्शन असतं ना तेव्हा चॅलेंज जिंकण्याची मजा येते टपुडा। तुमचं म्हणणं बरोबर आहे आजोबा, पण माहित नाही का सगळ्यांच्या आयडिया आज फ्लॉप जात आहेत। मी तर इतक्या वेळेपासून ही कल्पना करतोय की जेव्हा आपली सोनू अचानक येईल भिडे आणि माधवी वहिनीच्या डोळ्यासमोर, तर त्यांच्या चेहऱ्यावर कसे आनंदाचे भाव येतील, किती आनंद होईल त्यांना। वाटत नाहीये की अशी संधी मिळणार आपल्याला। असं वाटतंय सोनू समोर टप्पूचा नाक कापला जाणार आहे। नाही कापला जाणार टपुडा। असं होऊ शकतं का? तुम्ही काय करणार आहात आजोबा? हो अरे तुझ्या बापाचा बाप आहे मी। आता तू बघ तुझा आजोबा काय करतो। अरे सोनू यायच्या आधी भिंडी मास्तर गोकुळधामच्या बाहेर तर काय घराच्या बाहेर पण पाऊल नाही ठेवणार, बघा आता तुम्ही। अरे वा, आम्ही पण तुमच्या सोबत येतो। आम्ही पण करे। नाही नाही मुलांनो, अरे सगळेच गेलो तर भेंडी मास्तरला संशय येईल। तुम्ही सगळ्यांनी इथेच थांबा, मी जातो। अंकल आता थांबण्यासाठी तयार राहा। अहो बॅग बंद नका करू, विसरलं तुम्ही? अरे हो, थँक्यू माधवी, थँक्यू। बरं माधवी, ते किचनचा बाथरूमचा जितके नळ आहेत ते सगळे बंद कर, मी पटकन सुविचार लिहून येतो। अहो तुम्ही, अच्छा लवकर या आपण। हो लवकर येतो, आता जाऊन आता येतो। काकाजी सॉरी, हा सॉरी। अरे नाही काय यार काका। अरे पण भिंडी मास्तर तू एवढ्या घाई घाई मध्ये कुठे निघालाय? ते मी सुविचार लिहायला जात होतो, मग निघायचं ना रत्नागिरीला। अरे अख्खा दिवस किती धावपळ करत असतोस तू भिंडी मास्तर, जरा 2-5 मिनिट आरामात बस। माधवी बेटा मस्त गरम गरम हाल घालून चहा बनव। अगं बाई
सॉरी काकाजी, पण जर मी आता चहा बनवला ना तर आमची ट्रेन सुटेल. नाही सुटणार, तुम्हा लोकांना माहित नाहीये. अरे तुमच्या लोकांची ट्रेन 4 तास उशिरा चाललीये. अगं बाई, खरंच? हो, तुमच्या लोकांची तिकीट जेठानेच बुक केली आहे ना, बरोबर ना? हो, म्हणजे काय, जेठा भाऊजींनी काम केलं म्हणून तर जाऊ शकतोय ना आम्ही दोघं. हो मग, जेठ्याने ज्या स्टेशन मास्टर कडून तुमचं तिकीट बुक केलं ना, त्याचाच फोन आला होता. तो म्हणालाय की तुम्ही ज्या ट्रेनने जाणार आहात ती ट्रेन 4 तास लेट आहे. ओ, म्हणून भिंड मास्टर तू हे मस्त मजा कर, मस्त शांतपणे बस. हे बापरे, 4 तास म्हणजे खूपच वेळ आहे. चहा काय, जेवून सुद्धा जाऊ शकता काकाजी तुम्ही. मग तरी काम कर माधवी, आता काकाजींसाठी मस्त आलं घातलेला चहा बनव. आता टाकते लगेच. मस्त बनवलं, मस्त बनव बेटा चहा. चांगलंच बनवेल ती. काकाजी बरं झालं तुम्ही सांगितलं, नाहीतर आम्ही लोक स्टेशनला पोहोचलो असतो. चला मी पण ना फोन करून पोपटलाला सांगून टाकतो. ते काय आज ते म्युनिसिपॅलिटीचे ऑफिसर्स येणार आहेत ना, तर मी त्यांना भेटू शकतो ना. बोल बिढे. हा पोपटलाल, ते म्युनिसिपॅलिटीचे ऑफिसर्स किती वाजता येणार आहेत? माझा विचार होता ते म्युनिसिपॅलिटीचे ऑफिसर्स येतात ना, त्यांना भेटतो. काय आता काकाजींनी मला सांगितलं की आमची रत्नागिरीची ट्रेन 4 तास लेट आहे. हा आवाज कसला पोपटलाल? नाही काही नाही, ते टपूस आहे ना आपल्या ग्राउंड मध्ये खेळते ना, म्हणून त्याचा आवाज आला. काय 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 बोलत होतास तू? मी बोललो की आमची रत्नागिरीची ट्रेन 4 तास लेट आहे. हा चला हे बरं झालं. मला असं म्हणायचं आहे की हे चांगलं झालं की तू त्या अधिकाऱ्यांना भेटू शकतोस ना. बरोबर, हरकत नाही. ओके ओके, थँक्यू. अरे ऐकेलना तू, ऐकेलना ऐकेलना. आजोबांनी भिडे अंकलला थांबवलं. गुगली टाकला, जबरदस्त गुगली टाकला. शेवटी आजोबा कोणाचे? बरं झालं काकाजी तुम्ही सांगितलं. तुम्ही नसतं सांगितलं तर आम्ही काय केलं असतं 4 तास स्टेशनवर. थँक्यू थँक्यू. आणि बरं झालं आता टपू सेना चॅलेंज जिंकेल. हा हॅलो मनोहर. अरे बरं झालं तू फोन केलास, मी तुला फोन करणारच होतो. तू स्टेशनला पोहोचलास तर नाही ना? मी तर स्टेशनला पोहोचलो. अरे 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 सॉरी, मला आधीच फोन करायला हवा होता. काय आहे, आमची ट्रेन 4 तास लेट आहे, तर आता तुला परत घरी जावं लागणार आहे. अरे आत्माराम भाऊ, काय बोलता तुम्ही, ट्रेन तर बरोबर वेळेत चालू आहे. मी आत्ता चौकशी केली आहे, ट्रेन आपल्या निर्धारित वेळेवर प्लॅटफॉर्म नंबर 6 वर येणार आहे. तू नक्की इन्क्वायरी केलीस? जर तुम्हाला असं वाटत आहे तर तुम्ही रेल्वे चौकशी मध्ये फोन करून कन्फर्म करा. करावंच लागेल. करतो करतो. काय झालं? अहो आमची ट्रेन लेट नाहीये काकाजी, अगदी वेळेवर आहे. अरे त्या मनोहर सोबत बोलणं झालं ना माझं, आता तू स्टेशनला पोहोचला, त्यानेच तर सांगितलं मला. आता मी रेल्वे मध्ये चौकशी करतो. नमस्कार, रेल्वे इन्क्वायरी विभागात तुमचं स्वागत आहे. बोला, मी तुमची काय मदत करू शकते? मॅडम, मला ती रत्नागिरी सुपरफास्ट एक्सप्रेस बद्दल माहिती हवी आहे. आज ती 4 तास लेट आहे ना? एक मिनिट सर, मी तुम्हाला चेक करून सांगते. सर, रत्नागिरीला जाणारी ट्रेन आपल्या निर्धारित वेळेवर रवाना होणार आहे. रेल्वे मध्ये कॉल करण्यासाठी तुमचं धन्यवाद. तुमची यात्रा मंगलमय. थँक्यू मॅडम, थँक्यू थँक्यू. माधवी, ट्रेन अगदी वेळेवर आहे. आता तू पटापट सगळे नळ बंद कर, मी सुविचार लिहून येतो. अरे बापरे, परमेश्वरा काय गोंधळ आहे. लॉट टप्पू सेना चॅलेंज हरणार आहे. गोकुळधाम मध्ये तणावाचे वातावरण आहे. ज्या बॅट्समॅनवर सगळ्यांना विश्वास होता, खास करून टप्पू सेनेला, की हे जातील आणि भिडेला थांबून ठेवण्याचा सिक्सर मारून येतील, ते भिडेच्या जाण्याच्या परिस्थितीच्या गुगलीने क्लीन बोल्ड होऊन परत आले आहेत आमचे चंपक काका. आता काय होईल? काय टप्पू सेना सोनूने दिलेलं चॅलेंज हरतील? जे कधी नाही झालं ते आता होणार का? तसं टप्पू हार पत्करण्यातला नाहीये, पण काय करणार टप्पू? आणि चॅलेंज तर ठीक आहे, पण असं नको व्हायला की सोनू आपल्या आई बाबांना सरप्राईज द्यायला इथे पोहोचेल आणि त्याआधी भिडे आणि माधवी बहिणी सोनूला सरप्राईज द्यायला इथून रवाना होतील. तर काय करायचं काय नाही करायचं ही परिस्थिती आहे, पण असं तर होणारच.
जेव्हा प्रेम आणि भावनामध्ये ही नाती बांधलेली असतात तेव्हा सहन स्वाभाविक आहे. तर आता बघण्यासारखी गोष्ट ही आहे की सोनूच्या आपल्या आई बाबांच्या प्रति प्रेम जिंकेल की टपूची मैत्री जिंकेल की काहीतरी असं होईल जे कधी नाही झालंय हे जाणून घेणं खूपच मजेदार असेल. तर बघत राहा गोकुळधामची दुनियादारी, बघत राहा, हसत राहा. काकाजींना जरा जास्त वेळ नाही लागला यायला. तर मग लागलाच पाहिजे ना, काय फरक पडतोय, काकाजींना जास्त टाइम लागू दे. तर कसलं टेन्शन पण नाहीये. एक्झॅक्टली, आता तर भिडे अंकल 4 तासानंतर जाणार आहेत. 340 मिनिटं. 240 मिनिटं. अरे पण गोली 4 तासानंतर का जातील, तोपर्यंत सोनू येईल ना. काकाजींनी आत्मारामला किती मस्त मूर्ख बनवला ना. भिडे अंकल, भिडे, गुड मॉर्निंग भिडे, गुड मॉर्निंग. आता तर काही धावपळ नाही ना. अरे कुठून करणार ते पळापळ. अरे आता तर ट्रेन 4 तास लेट आहे. आता तर भिडे आरामात. नाही नाही नाही, अजिबात आरामात नाही जाणार बाबा. ट्रेन वेळेवर आहे, काही 4 तास लेट नाही आहे. ट्रेन वेळेवर आहे. हो, काकाजींचा गैरसमज झाला होता. ट्रेन अगदी वेळेवर आहे म्हणून मी आता जाणार, पटापट सुविचार लिहिणार आणि स्टेशनला जाणार. एक मिनिट भिडे थांब. काकाजी, ट्रेन टाइमवर कशी येऊ शकते? ट्रेन 4 तास लेट होती, अशी थोडीच ती टायमिंग वर चालायला लागेल. अरे समजा पॅसेंजरला किती त्रास होईल, आधी बोलतील ट्रेन लेट आहे, नंतर म्हणतील टाइमवर आहे. तुम्ही लोक इतकं डिस्कशन का करताय? मी रेल्वेमध्ये चौकशी केली होती, मला रेल्वेवाल्यांनी स्वतः सांगितलं की ट्रेन वेळेवर. आता मी सुविचार लिहितो आणि पटापट स्टेशनला जातो. तुम्ही लोक बोला. आजोबा भिडी अंकल ऐकले तर होते ना, मग त्यांनी रेल्वेमध्ये का फोन केला? हो, त्याने ऐकलंच होतं रे बाबा, पण माहित नाही त्याच्या कोणत्या मित्राचा फोन आला जो त्याला स्टेशनवर भेटणार होता. त्याने सांगितलं की ट्रेन वेळेवर आहे, मग भिंडी मास्तरने खात्री करण्यासाठी रेल्वे चौकशीमध्ये फोन केला. तर तिकडे पण सांगितलं की बाबा ट्रेन वेळेवर आहे. हे तर मित्रांनो, आता काय? हो, आता आपल्याकडे एकच मार्ग आहे. काय? काय? आपल्याला काही करून भिडी अंकलना इथेच थांबून त्यांच्या सोबत जितका होईल तितका टाइम पास करायचा आहे. हो, चला 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 चला. काय झालं तुम्ही सगळे इकडे? काय नाही झालं, म्हणजे आबा आम्ही विचार केला की आपला भिडिओ सुविचार लिहित आहे तर जाऊन बघूया. सुविचार कुणी लिहिताना बघणं पण एक प्रक्रिया आहे. हो, तू जाण्याच्या आधी सुविचार लिहित आहेस तर मस्त सुविचार लिह. थोडा वेळ लागला तर चालेल. चांगला सुविचार लिही, असा तसा कुठलाही नाही चालणार. आता एक मिनिट पोपटलं, असा तसा सुविचार म्हणजे काय? मी नेहमीच चांगला सुविचार लिहितो. नाही, त्याचं काय आहे ना, आजकाल तुझ्या सुविचाराची क्वालिटी जरा घसरली आहे. आणि क्वालिटी काय क्वालिटी, कपडा थोडी येते क्वालिटी बोलतोस तू. अरे सुविचार आहे सुविचार. हा, तेच बोलतोय बाबा, सुविचार म्हणजे सुविचार म्हणजे चांगले विचार. येणारे जाणारे हजारो लोक वाचतात. करेक्ट, हजारो लोक. हा, तर मग हजारो लोक वाचतात, पण तू कधी वाचतोस सुविचार? हा, मी रोज वाचतो. म्हणजे जेव्हा मी पेपर वाचायला येतो ना, तेव्हा सगळ्यात आधी मी सुविचारच वाचतो इकडे. आणि सुविचार चांगला नसतो ना, तर तेव्हा पूर्ण दिवस खराब जातो माझा. सुविचार लिहिणं म्हणजे केवढं मोठं काम आहे माहितीये. हो, मला जबाबदारी माहिती आहे पोपटलाल. आणि मला हे सुद्धा माहिती आहे की तू इथे काय येतोस, फुकटचा पेपर वाचायचा आणि फुकटचा सुविचार वाचायचा. फुकटचा म्हणजे फुकटचा काय म्हणतो रे? हा सुविचार सोसायटीचा बोर्ड आहे, मी तो वाचणार. पोपटलाल कुठे सकाळी सकाळी भांडण करताय? गप्प बस ना यार पोपटलाल, तू तर खूप चांगला सुविचार लिहितोस, कायमच चांगला सुविचार लिहितोस. बोलण्याचा अर्थ असा आहे की आज असा सुविचार लिही, मुलांना मोठ्यांना सगळ्यांना प्रेरणा मिळेल. करेक्ट. ठीक आहे ठीक आहे, जरा समजवायला. अरे काय म्हणता साहेब, तुम्ही भांडण का थांबवलं? किती चांगलं भांडत होतो. अरे भांडण केव्हा चांगलं असतं पोपटलाल? अरे बाबा, मी टाइम पास करत होतो तर भिडेला अजून लेट झाला असता ना. काय काय लेट, काय लेट? अरे नाही नाही भिडे. अरे मी बोलत होतो पोपटलाल बाबा की तू काय टाइमपास करतोयस, त्याला लेट होत आहे भिडेला. तू सगळं का बोलतोयस? तुला लेट नको व्हायला म्हणून हे सांगत. हो हो, तेच. हो, लीला लीला. नाही नाही भिडे, अजिबात मजा नाही आली. मी तुम्हाला बोललो होतो ना क्वालिटी घसरली. भिडे बाबा, थोडस बेटर होऊ शकत. काय नाही नाही, तुमच्यापैकी कोणीतरी सुविचार सांगा मला. हो 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 हो. भिडे अंकल, माझ्याकडे एक सुविचार आहे. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड गोळ्या, व्हेरी गुड. हा,
सांग। काम असं करा, काम असं करा की लोक समोर येऊन बोलतील बाबा तू राहू दे आम्ही करतो। वा छान छान छान। काम असं करा की लोक समोरून येऊन बोलतील की बाबा तू राहू दे आम्ही करू। मोबाईल वर जे जोक्स फॉरवर्ड होतात त्यांना तू सुविचार म्हणतोय पोपटलाल? तू इतक्या मोठमोठ्या गोष्टी करत होतास, तू सांग ना सुविचार। त्यात काय, माझ्याकडे तर खूप सुविचार असतात, मी आता सांगतो ना लगेच। तसं काय ना, तसं रोज सकाळी माझ्या डोक्यात असे फ्रेश सुविचार येतच असतात, खूप येतात। पण आज काय ना, सकाळी पासून मी नाश्ता नाही केलाय ना, म्हणून जरा थोडा टाइम लागतो, पण येईल आता, बस 2 मिनिटात मला येईल, 2 मिनिट। मेहता साहेब तुम्ही सांगा सुविचार। हा सांगा ना। नाही लेखक आहे, लेखक तर विचारांची खाण असतात, त्यांच्याकडे तर विचारांचा भंडार असतो। ते काय आहे ना की प्रत्येक लेखकाची स्वतःची एक रीत असते विचारांच्या ताळमेळची। माझं काय ना, जोपर्यंत मी सकाळी चहा पित नाही ना मस्त फर्स्ट क्लास, तोपर्यंत माझ्या विचारांचा तंतू उघडत नाही ना। आणि आज मी अजून चहा प्यायलो नाहीये ना, म्हणून ते विचार येत नाहीयेत मला, बस थोडा वेळ दे फेडे, आत्ता देतो शानदार। अय्यर तू काय कधीपासून उभा, तू सांग ना बाबा। मी सांगू? हा मॅडम, एक काम करूया, मी घरी जाऊन भगवद्गीता घेऊन येतो, त्याच्यात ना खूप चांगले सुविचार आहेत, त्यातून कोणता तरी चांगला सुविचार लिहूया। अरे आता कुठे भगवद्गीता घ्यायला जाणार बाबा, मला लेट होतोय। अय्यर भिडे अंकल, माझ्या मोबाईल मध्ये एक मेसेज आला आहे, तुम्ही तो सुविचार लिहू शकता। ग्रेट, सांग लवकर सांग। सांग लवकर। सॉलिड टाइमपास करतोय सर गोगी। अरे काय करतोय गोगी, सांग ना लवकर। तो मेसेज खूप खाली गेलाय ना, म्हणून त्यासाठी स्क्रोल करत होतो। किती वेळ लागतो शोधायला, इकडे आता स्विच ऑफ ते तुमच्या हातात फोन आला ना, माहित नाही बॅटरी गेली। हे बघा इथेच आहेत अजून। अहो तुम्ही ना कंपाऊंड मध्ये खाली गेला नाही तर अटकूनच राहता तिकडे। अगं नाही नाही, अटकलो नाहीये माधवी, बस सुविचार लिहून येतोच आहे। आता मग घड्याळ बघा, स्टेशनला पोहोचायचंय आपल्याला, एक सुविचार लिहायला किती वेळ लागतो तुम्हाला? 40 मिनिट। अरे 40 मिनिट काय 40 मिनिट, अरे 2 मिनिटात होईल माधवी, मी 2 मिनिटात येतोय, तू टेन्शन नको घेऊस, आपण वेळेवर स्टेशनला पोहोचू। ए मिळाला सुविचार, हम वक्त की कदर करेंगे तो वक्त हमारी कदर करेगा, बस 2 मिनिटात आलो लिहून। कमाल आहे भाई। भिडे भाऊ नका लिहू का? ते काय आहे ना, सुविचार खूप साधा आहे। काय साधा, काय 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 काय, सोडा थोडी विकतोय साधा मसाला। आत्माराम अब्दुल इज राईट, हे सुविचार आहे ना जरा हटके आणि युनिक असला पाहिजे। हा भिडे असं काही तडकता फडकता लिहिना की टच झाला पाहिजे इकडे। ओहो काय चालू आहे, ओय माझ्या प्रेमळ गोकुळधाम वासियांनो गुड मॉर्निंग। भिडू गुड मॉर्निंग, तू अजून गेला नाहीयेस, इथेच आहेस? अरे नाही सोडी, जातच होतो, आता सुविचार लिहायला इथे आलोय, उशीर झालाय। ओय उशीर काय झालाय भिडू, ओय रोशन सिंग सोडीची गाडी आहे ना, उर करून तुला सरळ रत्नागिरीलाच पोहोचवे। चला चांगलं, ए रत्नागिरी नाही स्टेशनला जायचंय। हो का, मग स्टेशनला पोहोचवे ना। बरं सोडी, तू जरा गाडी बरोबर चेक करून घे, म्हणजे डिझेल वगैरे बरोबर आहे का नाही, नाहीतर कळेल की आपण जातो आणि मध्येच गाडी बंद पडली, मग परत लेट होईल मला। ओय रोशन सिंग सोडीची गाडी आहे जी कायम नीट असते। हा मग ठीक आहे, हा पण सोडी मला जरा सुविचार सांग ना बाबा, मला काही सुचत नाहीये। हा मग ली सगळे असे नाही नाही का म्हणतायत? काय करतोय बाबा सोडी, भिडेला लेट होताय, लवकर सुविचार सांग ना लवकर। पप्पा सुविचार ना दसो। कमाल करतोय गोगी पुत्तर, सुविचार का नको दसू? सुविचार सांगणं तर खूप चांगलं आहे पुत्तर, याने तर खूप लोकांचं आयुष्य बदलून जात। पप्पा मी तेच तर बोललो, सुविचार सांगा ना। हो नाही मागे पुढे झालं। ओय ली भिडू, हा ओय दुसरो को खुशिया बाटो और खुशिया पाओ, हसो और हसाओ। वाह वाह अप्रतिम सुविचार सोडी। नाही 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 भिडे अंकल,
सुविचार चांगला नाहीये. अरे काय झालं, सुविचार का चांगला नाहीये? नाही चांगला आहे, खूपच चांगला आहे, मस्त. तू चांगला सुविचार सांगणार ना बाबा, आपण काय त्यापेक्षा ही चांगला तू विचार करू शकतो. असं का? एक मिनिट, सोडी सोडी विचार करायची काहीच गरज नाही, मस्त सुविचार आहे पोपटलाल, चांगला सुविचार आहे. अरे मी सुविचार आठवू का नको आठवू? नको आठवू, अप्रतिम सुविचार. ठीक आहे, ओके. बघा मस्त सुविचार दिला ना मी. हो पप्पा, सुविचार देऊन तुम्ही खूप मोठी गडबड केली आहे. गडबड? कशी गडबड? अहो सोडी अंकल, भिडे अंकल आणि माधवी आंटी सोनूला सरप्राईज द्यायला रत्नागिरीला जाणार आहेत, पण सोनू आता इथेच येणार आहे, म्हणून आपल्याला काही करून भिडे अंकल आणि माधवी आंटीला इथेच थांबून ठेवायचंय. अरे मग त्यात काय एवढं मोठं आहे, भिडूला सांगून टाकूया. नाही सांगू शकत ना सोडी अंकल, तेच तर चॅलेंज आहे. ओ पप्पा, सोनू यांची गोष्ट न सांगता आम्हाला भिडे अंकल आणि माधवी आंटीला इथे थांबून ठेवायचं आहे, कारण तिला यांना सरप्राईज द्यायचंय. हो हो हो, मग तर गडबड झाली. दुसरो को खुशिया बाटू और खुशिया पाओ. ओ भिडू, हा पुसून टाका सुविचार, हा चांगला नाही. नाही चांगला नाहीये. अरे सोडी, अप्रतिम सुविचार आहे, याहून चांगला सुविचार असूच शकत नाही बाबा. आता तू गाडी काढ, मी आणि माधवी सामान घेऊन खाली येतो, ठीक आहे? ये जाऊ दे, मला काय चाललंय. पप्पा तुम्ही काय केलं, तुमच्यामुळे आता भिडे अंकल पटापट निघून जातील. सॉरी पुत्तर. आता आत्माराम निघाला तर टप्पू सेना चॅलेंज हारेल. टप्पू तू सोनूला एकदा फोन करून विचार, बघ ना ती कुठे पोहोचली. शक्य आहे ती पोहोचतच असेल आणि प्रॉब्लेम सॉल्व होईल. हा टप्पू बोल. सोनू तू कुठे पोहोचलीस आणि किती वेळ लागेल तुला? मला कमीत कमी अजून अर्धा तास लागेल. ठीक आहे ठीक आहे, तू लवकर ये सोनू, लवकर ये. हे बघ टप्पू, तू हरू नकोस, माझ्या आई बाबांच्या चेहऱ्यावर तुला हसू आणायचंय. काय झालं मग, काय बोलली सोनू? हो सोनूला यायला अजून अर्धा तास लागेल. मग तर आत्मारामला थांबवणं कठीण होऊन जाईल. आपण सगळ्यांनी भिडूला थांबवण्याचा प्रयत्न तर केला, पण तो नाही थांबणार. हॅलो, हा हा येतो येतो, सामानाची डिलिव्हरी द्यायला आला आहे तर मला जावं लागेल. अरे तुम्ही सगळे इथे, काय झालं? रसगुल्ल्यांसारख्या फुलणाऱ्या आपल्या गोकुळधाम वासियांच्या चेहऱ्यावरचा आनंदाचा रस गायब का झाला? मला वाटतंय की आपल्याला भिडेला सोनूच्या सरप्राईज बद्दल सांगितलं पाहिजे. नाही 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 मेहता अंकल, आपण सोनूच्या सरप्राईज बद्दल भिडे अंकलला नाही सांगायचं. अरे तू स्टेशनला पोहोचणार ना मग. हा हो ते चालेल, आपल्याला तितकी रिस्क तर घ्यावीच लागेल. अरे यार टप्पू, काय बोलतोयस बाळा, हे बरोबर नाहीये, चुकीच आहे. तुझ्या चॅलेंजच्या नादात भिडेला इतका त्रास होईल आणि सोबत माधवी बहिणी स्टेशन पर्यंत जातील, हे तुला कळतंय का बेटा? अंकल हे आम्ही फक्त चॅलेंज जिंकण्यासाठी नाही करत आहोत, भिडे अंकल आणि माधवी आंटीच्या आनंदासाठी करत आहोत. तुम्ही विचार करा, सोनू जेव्हा भिडे अंकल आणि माधवी आंटीला सरप्राईज देईल आणि तिच्या चेहऱ्यावर किती आनंद असेल, त्या आनंदासाठी आम्ही हे सगळं करत आहोत. हो पप्पा, आम्ही लोकांनी सगळ्या आयडिया ट्राय केल्या पण आमची एक पण आयडिया कामाला नाही आली. तुम्ही काहीतरी आयडिया द्या ना प्लीज. ठीक आहे, विचार करून सांगतो. चला 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 चला. अरे सोनू तू अजून इथेच आहेस? अरे गाडी घेऊन ये ना बाबा. अरे भिडे मास्टर. हा थांब थांब. हे बघ तू रत्नागिरीला जातोयस ना, तर माझ्यासाठी तिकडून कोकम सरबत नक्की आहे. हो नक्की नक्की. आता सोडी गाडी घेऊन येईल. अरे सोडी तू इथे का आलास, जाऊन गाडी घेऊन ये ना बाबा. सोडी भैया जरा प्लीज लवकर आणा ना. बाबा लवकर, तोपर्यंत आपण पुढे जाऊ. भिडे मास्तर आता तू जातोच आहेस तर माझ्यासाठी आंबावडी पण फेमस आहे ना. खूप 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 फेमस आहे, खूप. हो मस्त, ती घेऊन येशील माझ्यासाठी? अरे हाती भाऊ, तुम्हाला जे जे हवं आहे ते मला मेसेज करा, मी सगळं घेऊन येईन. ठीक आहे, चल जरा पुढे जाऊया. भिडे मास्तर आता काय? अरे ओय सोडी, तू इतका हळूहळू का चालतोय, लवकर जाऊन गाडी घेऊन ये. हो हो भिडू, हो हो
हाँ हाँ बोला हादी भाऊ, काय मी बोललो ना, मी घेऊन येईन सगळं। ते नाही भिडे मास्तर, मला तुला हॅपी जर्नी विश करायचं होतं। हॅपी जर्नी? हा हॅपी जर्नी, हॅपी जर्नी। अरे भिडे तू कशाला हॅपी जर्नी बोलतोयस? अरे जर तुला कोणी बोललं तर तुला फक्त थँक्यू म्हणायचं असतं। थँक्यू थँक्यू थँक्यू। चला 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 लवकर चला भिडे मास्तर। अरे आता काय, हाताला परत एकदा हात मिळव। अरे आज काय झालंय आधी भाऊजींना? भिडे मास्तर तुझ्या अंगात तर ताप आहे। ताप आहे? अरे ताप आलाय सोडी। ताप आलाय, ताप आलाय, ताप आलाय। नाही मला तर ताप नाहीये। अरे तुला नाही, भिडेला ताप आहे। तुला ताप आलाय? ओ भिडूला ताप आलाय, भिडूला ताप आहे। अरे मला काही ताप वगैरे नाहीये बाबा। अरे भिडे मास्तर, डॉक्टर मी आहे का तू? तुम्हीच आहात पण मग मी सांगणार ना, तुला ताप आहे। बोला। मला माहित आहे ना, मला काही नाही होत आहे, मला लेट होतोय। तुला उशीर होऊ दे, नाही तर नको होऊ दे, तुला ताप आहे म्हणजे आहे। तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? ठीक आहे एक काम करूया, हे लोक तुला एक एक करून चेक करून सांगतील तुला ताप आहे की नाही, मग तर ठीक आहे ना। या तसं तर डॉक्टरने चेक केलं तर काही गरज नाही, तरी मी चेक करतो। नाही 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 नाहीये ना, बघा मी म्हणतो माधवी वहिनी आहे, ताप आहे। मी त्याला सांगत होतो नाही नाही ताप आहे। आणि नाडी पण किती फास्ट चालली आहे। नाही घड्याळ पकडले तुम्ही? हो म्हणजे ताप आहे, ताप आहे, 100% ताप आहे। सर एक मिनिट मला चेक करू दे, मला चेक करू। बघ बघू दे बघू दे। भिडे भिडे तुला खूप ताप आहे मित्रा, खूप ताप आहे तुला। अरे नाहीये ताप, काय चाललंय? हात मारा, ताप आहे याला। भिडू तुला खूपच ताप आहे यार। अरे चला 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 चला। अरे कसं शक्य आहे माधवी, तू जरा चेक कर। नाही एकदम थंड आहे। अगं तेच तर भाऊजी, यांना ताप नाहीये। माधवी वहिनी ऍक्च्युअली काय ना की कदाचित तुम्हाला पण ताप असेल म्हणून तुम्हाला जो भिडे मास्तरचा ताप आहे ना तो कळत नाहीये, पण मी सांगतोय ना भिडे मास्तरला ताप आहे। हो आहे आहे, चेक केलंय। हाती भाऊ आम्हाला दोघांनाही ताप नाहीये। अरे भाई भिडे तुला काय डॉक्टरपेक्षा जास्त कळत काय? अरे असं नाहीये पोपटलाल, पण मी एकदम ठीक आहे। हे बघ भिडे मास्तर, तुला बाहेरून असं वाटतं की तू स्वस्थ आहेस, पण आतून तू बिलकुल स्वस्थ नाहीयेस। काय ना भिडे, तुला जायचा उत्साह आहे म्हणून तुला चांगलं वाटतंय, सगळं ठीक वाटतंय, पण आतून तू आजारी आहेस ना, डॉक्टर साहेब स्वतः बोलतायत ना, डॉक्टर हातीने चेक केलाय। आणि हे बघ भिडे, अर्ध्या तासासाठी गोष्ट असते तर वेगळं आहे, पण तुझा प्रवास लांबचा आहे म्हणजे अजिबात रिस्क नाही घेतला पाहिजे। डॉक्टर हाती तुम्ही नीट चेक करा, आरामात चेक करा। मला जायचंय हाती भाऊ, मला लेट होतोय। हे बघ भिडे मास्तर, एक डॉक्टर या नात्याने मी तुला असा प्रवास करण्याची परमिशन नाही देऊ शकत, मला तुला चेक करावंच लागेल। काय माहित असं? अरे नक्कीच। अरे बाबा चिकित्सक हे एका देवाचं दुसरं रूप असतं, गोष्ट नाही टाळू शकत। मग ठीक आहे तुम्ही लवकर चेक करा या। नाही नाही इथे इथे कसं चेक करणार, इथे माझ्याजवळ इक्विपमेंट नाहीयेत ना, त्यामुळे क्लिनिकला तर जावंच लागेल। हो बाबा 5 मिनिटाने काय फरक पडणार आहे, चला रे चला। काय मस्त जबरदस्त प्लॅन केला आहे पप्पाने। आता सोनू येईपर्यंत आपण कसंही करून भिडे अंकलला थांबून ठेवलं तर आपण हा चॅलेंज जिंकू शकतो। चला 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 चला। काय सुरू आहे गोकुळधाम मध्ये, इतके गैरसमज, इतकी गडबड, इतकी धमाल ही अपेक्षा तर नव्हती बाबा, पण आता होत आहे तर काय करणार? आता आम्हाला माहिती आहे की भिडे आणि माधवी वहिनीला थांबवायचं आहे, गोकुळधाम मधून नाही जायला द्यायचं आहे, पण ही जी परिस्थिती आहे आणि परिस्थितीची ही जी होडी आहे ती बरोबर मधोमध आहे, कारण काही आहेत।
खूप कठीण होत चालले आमच्यासाठी, पण या होडीचे मालक बनले आहेत डॉक्टर हंसराज हाती आणि त्यांनी सुरुवातीला कमाल दाखवली आहे. त्यांनी आपल्या चिकित्सक ज्ञानाचा प्रयोग करताना एकदा तापाचं कारण दिलं आणि भिडेला परत एकदा थांबवायला यश मिळवलं. पण आता मोठी गोष्ट ही आहे की यश किती वेळ पर्यंत टिकून राहतं, कारण तुम्ही आणि आम्ही आपल्याला माहिती आहे की भिडेला राईच्या दाण्या इतका पण ताप नाहीये आणि सोनू यायला कमीत कमी अर्धा तास आहे, तर आम्ही किती वेळ थांबू शकू? भिडे आणि माधवी वहिनीला थांबवण्याची परिस्थितीची नवीन होडी ज्याचे मालक बनले आहेत डॉक्टर हंसराज हाती का या होडीला किनाऱ्यावर घेऊन जाऊ शकतील का आपण सगळे बुडून जाऊ? प्रश्न हा आहे की काय सोनूने दिलेलं चॅलेंज टापू सेना हरतील? प्रश्न हा पण आहे की काय आम्ही भिडे आणि माधवी वहिनीला थांबू शकू? खूप प्रश्न आहेत, पण तुम्ही काळजी करू नका. तुमचा जो हा दुःखाचा ताप आहे ना, तो दूर करायला आम्ही हास्याची गोळी देत राहू. बस बघत राहा गोकुळधामची दुनियादारी, बघत राहा, हसत राहा.